नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत MPSC परीक्षेसंबंधीचे 25 अति महत्त्वाचे प्रश्न. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, उत्तराखंड या राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? सांगा बघू, उत्तराखंड पहिला यूपी म्हणजे उत्तर प्रदेशचाच एक भाग होता, पण नंतर बघा ऑप्शन ए 9 नोव्हेंबर 2006 साली उत्तराखंड हे उत्तर प्रदेशपासून वेगळं करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? बघा, चाणक्याला कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने देखील ओळखले जात होते. हा चाणक्याचे दुसरे नाव काय? विष्णुगुप्त किंवा कौटिल्य हे नाव देखील लक्षात ठेवा. बघा तिसरा प्रश्न काय दिलाय, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा IMP क्वेश्चन आहे, नेहमी विचारता प्रश्न. आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण होती? सांगा बघू आशियाई खेळांमध्ये. तर बघा ऑप्शन बी कमलजीत संधू. हा फोटो बघू शकता तुम्ही त्यांचा, कमलजीत संधू ज्यांनी 1970 बँगलोर आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण म्हणजे गोल्ड मेडल जिंकलं होतं कमलजीत संधू यांनी. बघा चौथा प्रश्न काय दिलाय, बघा देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कुठे साकारण्यात येत आहे? सांगा बघू लष्करी संग्रहालय कुठे साकारण्यात येत आहे? तर बघा मध्य प्रदेश येथे साकारण्यात येत आहे, ऑप्शन बी. पाचवा प्रश्न काय दिलाय, बघा खालीलपैकी कोणता निबंधाचा प्रकार नाही? निबंधाचा प्रकार नाही असं विचारलंय. बघा वर्णात्मक निबंध असतात, कल्पनात्मक निबंध देखील असतात आणि चरित्रात्मक निबंध देखील असतात, पण बघा रसात्मक हा कोणता निबंधाचा प्रकार नाही आहे, ऑप्शन सी. बघा प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय, खेळाडूंचा संघ तर विटांचा काय असतो? सांगा बघू खेळाडूंचा जर संघ असेल तर विटांचा काय असतो? तर बघा विटांचा असतो ढिगारा, ऑप्शन बी. काय असतो? ढिगारा. प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय, बघा आज अंबारी तर उद्या झोळीधरी या म्हणीचा अर्थ सांगा. आज अंबारी तर उद्या झोळीधरी या म्हणीचा अर्थ होईल ऑप्शन बी कधी वैभव तर कधी दैन्य, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 8 काय दिलाय, बघा जर EIGHTY म्हणजे AT असं लिहितात तर आउटपुट हे कसं लिहिलं जाईल? बघा तुम्हाला मी अशा प्रश्नांमध्ये सांगितलंय की पॅटर्न शोधायचं. आता जर तुम्ही इथं नीट बघितलं तर इथे 3-3 लेटर स्वाईप केलेत. बघा EIGEIGला स्वाईप केलंय पहिलं 3 लेटर म्हणजे GIE असं येईल, ठीक आहे. नंतर बघा काय केलंय HTY ला पण स्वाईप केलंय तर TYTH, ठीक आहे, असं येईल. तर तुम्हाला आउटपुटचं पण टेच करायचं आहे, आउटपुट ह्याचे पण तुम्हाला 3-3 लेटर स्वाईप करायचं आहे. तुमचं उत्तर येईल ऑप्शन बी TUO आणि TUP. ओके समजलं, 3-3 लेटर इथे स्वाईप केलेले आहेत. बघा 3-3 लेटर स्वाईप केले आहेत, हा लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय, बघा M×N हे 13×14 असं लिहितात तर F×R कसं लिहाल? बघा इथे सोपाच प्रश्न आहे. बघा M ची व्हॅल्यू काय आहे? 13, ठीक आहे, जे 13 इथे लिहिलेत. N ची व्हॅल्यू काय आहे? 14, जे 14 इथे लिहिलेत. मग आणि F आणि R ची पण व्हॅल्यू आपल्याला समोर दिसतेच, ठीक आहे. F ची व्हॅल्यू किती आहे? 6, पण R ची व्हॅल्यू किती आहे? 18, म्हणजे 6×18, ऑप्शन सी उत्तर येऊन जाईल. पण बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की जे नंबरिंग आहेत हे नंबरिंग काय तुम्हाला एक्झाममध्ये दिलेले नसतील. हे नंबरिंग एकतर तुम्हाला पाठ करायला लागतील, नाहीतर काय करायचं, जो रफ कागद असतो जो आपल्याला दिलेला जातो त्याच्यामध्ये जाऊन पटकन ही नंबरिंग सगळी लिहून घ्यायची, 1 ते 26 पर्यंत A to Z हे सगळी नंबरिंग करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला वेळ जाणार नाही या एक्झाममध्ये. बघा नेक्स्ट काय, बघा प्रश्न क्रमांक 10, कोणाच्या काळामध्ये जिंजी ही मराठ्यांची नवीन राजधानी होती? कोणाच्या काळामध्ये? बघा नवीन प्रश्न आहे हा. तर बघा ऑप्शन सी छत्रपती राजाराम यांच्या काळांमध्ये जिंजी जी की तामिळनाडूमध्ये आहे, ठीक आहे, ही मराठ्यांची नवीन राजधानी होती. प्रश्न क्रमांक 11 काय, बघा कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? कोणत्या योजनेअंतर्गत? तर बघा ऑप्शन ए मनोधैर्य या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते. बघा प्रश्न क्रमांक 12 काय दिलाय, टिंबटिंब यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते मराठी भाषेचे शिवाजी? तर बघा ऑप्शन बी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. बघा प्रश्न क्रमांक 13 काय दिलाय,
राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक टिंब टिंब येथे आहे. एकमेव औद्योगिक सहकारी बँक, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, ऑप्शन डी सोलापूरला आहे, लक्षात ठेवा. राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक कुठे आहे? सोलापूरला. बघा प्रश्न क्रमांक 14 काय. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे कितवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते? डोनाल्ड ट्रम्प आधीचे जे राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे, ते डोनाल्ड ट्रम्प होते. आता जो बायडन झाले, तर हे डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे कितवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते माहिती आहे का तुम्हाला? तर बघा ऑप्शन सी सातवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. हे 24 आणि 25 फेब 2000 साली आले होते, 2020 साली, मागच्या वर्षी. बघा नेक्स्ट काय प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 15. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकातून मिळाली? ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा कोणत्या नाटकातून मिळाली होती माहिती आहे का? तर बघा किचकवध, हा किचकवध नाव लक्षात ठेवा, या किचकवध या नाटकातून मिळाली होती. बघा प्रश्न क्रमांक 16 काय. पेशीचा शोध कोणी लावला माहिती आहे का? पेशीचा शोध कोणी लावला? तर बघा 1665 ला, ठीक आहे, रॉबर्ट हुक, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, यांनी पेशीचा शोध लावला होता. बघा प्रश्न क्रमांक 17 काय दिलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केव्हा स्थापन करण्यात आले? आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केव्हा स्थापन करण्यात आले होते माहिती आहे का तुम्हाला? तर ते स्थापन करण्यात आले होते ऑप्शन डी सन 2005 साली, ऑप्शन डी. बघा नेक्स्ट काय प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. MH-60 रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर खरेदी करता कोणत्या देशासोबत करार केला गेला? सांगा बघू, MH-60 रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर खरेदी करता, तर बघा ऑप्शन ए अमेरिका या देशासोबत करार केला गेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 19 काय. वरद तटरक्षक गस्ती नौका कोणत्या कंपनीतर्फे तयार करण्यात आली? वरद तटरक्षक गस्ती नौका, तर बघा ऑप्शन सी ही लार्सन अँड टर्बो किंवा LNT, ठीक आहे, LNT या कंपनीद्वारे तयार करण्यात आली आहे. बघा प्रश्न क्रमांक 20 काय दिले. वाक्याच्या शेवटी तपशील घालावायचा असल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? वाक्याच्या शेवटी तपशील घ्यायचा असल्यास, तर बघा ऑप्शन बी अपूर्ण विराम या विरामचिन्हाचा वापर करतात. अपूर्ण विराम कसं लिहितात? तर बघा हे असं अपूर्ण विराम या विरामचिन्हाचा वापर करतात. चला प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया. शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. आचार्याला स्त्रीलिंगी रूप काय येईल? तर बघा आचार्याला स्त्रीलिंगी रूप येईल आचार्य, हा ऑप्शन सी आचारी किंवा आचार्य नाही, आचार्य लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय प्रश्न. एक झाड दोन पक्षी हे साहित्य टिंब टिंबचे आहे. एक झाड दोन पक्षी, तर बघा ऑप्शन बी हे साहित्य आहे विश्राम बेडेकरांच्या, लक्षात ठेवा, नसेल माहिती तर लिहून घ्या. एक झाड दोन पक्षी हे साहित्य विश्राम बेडेकर यांचे आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 काय दिले. अरे माझ्या कर्मा कुठे गेला धर्मा या म्हणीचा अर्थ ओळखा. अरे माझ्या कर्मा कुठे गेला धर्मा या म्हणीचा अर्थ होईल ऑप्शन बी माणूस आपले दोष देवाच्या पाठीमागे लपवितो, ऑप्शन बी. बघा नेक्स्ट काय प्रश्न दिले. बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते? बालकवी म्हणून, तर बघा बालकवी म्हणून ऑप्शन डी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखले जाते. बघा नेक्स्ट काय प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे हा. समानार्थी शब्द सांगायचे तुम्हाला. दंग, दंगला समानार्थी शब्द काय येईल? तर बघा दंगला समानार्थी शब्द इथे येईल विस्मित, ऑप्शन बी विस्मित. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला MPSCGK.com या आपल्या वेबसाईटवर भेटून जातील, ठीक आहे. त्यामुळे आपल्या या वेबसाईटला व्हिजिट केलं नसेल अजूनपर्यंत, एकतर एकदा व्हिजिट नक्की करा. हे सर्व प्रश्नांची लिस्ट तुम्हाला तिथे भेटून जाईल. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बघा अशाच MPSC पोलीस भरती तलाठी भरती यांसारख्या एक्झाम संबंधी नियमित व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.